नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे जिल्हा परिषदच्या परीक्षेचं भाग तीनचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये तुमच्या परीक्षा स्टार्ट होऊ शकतात मित्रांनो तर नोव्हेंबरचं वेळापत्रक आलेलं आहे तुम्हाला सर्वात अगोदर ही माहिती देतोय त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची व्हॉट्सअपची तिथं तुम्हाला ही सर्व माहिती पाहायला भेटणार आहे तर बघा मित्रांनो आपण जिल्हा परिषदच्या सोलापूरच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत ऑफिशियली या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद सरळ सेवा भरतीचे वेळापत्रक भाग तीन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे वेळापत्रक ओपन होईल कुठल्या कुठल्या पदांची परीक्षा होणार आहे त्याची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला देतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर मेकॅनिक काउंट दिलेला दिले आहे म्हणजे संख्या दिलेली आहे सोलापूरचं आहे हे इतर जिल्हा परिषदची जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून दिली जाईल आपल्या टेलिग्राम चॅनललाही शेअर केली जाईल तर बघा ज्युनियर मेकॅनिकची एक नोव्हेंबरला परीक्षा आहे मित्रांनो शिफ्ट वनमध्ये त्यानंतर मॅकॅनिकची परीक्षा आहे एक नोव्हेंबरला शिफ्ट दोनमध्ये ज्युनियर ड्राफ्टमेनची परीक्षा आहे मित्रांनो एक नोव्हेंबरला शिफ्ट तीनमध्ये तर एक नोव्हेंबरला मित्रांनो या ठिकाणी ह्या तीन शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या पदांच्या तीन वेगवेगळ्या परीक्षा आहेत आता मित्रांनो हे सर्व झेडपीसाठी वेळापत्रक लागू असणार आहे कारण की सर्वांच्या एकाच दिवशी परीक्षा ज्या आहेत त्या होतात मित्रांनो इतर झेडपीचं मी सर्च करणारे प्रत्येक वेबसाईटवरती जसं येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल त्यानंतर चार नंबरचं पोस्ट आहे एक्सटेन्शन ऑफिसर एज्युकेशन विस्तार अधिकारी शिक्षणची मित्रांनो या ठिकाणी दोन नोव्हेंबरला परीक्षा आहे शिफ्ट वन मध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन तर पाहता प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची देखील परीक्षा आलेली आहे मित्रांनो दोन नोव्हेंबरला शिफ्ट दोन मध्ये त्यानंतर एक्सटेन्शन ऑफिसर पंचायतची देखील परीक्षा जाहीर झाली आहे सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला त्याची परीक्षा होणार आहे शिफ्ट तीनमध्ये मध्ये तर बघा मित्रांनो एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत साठी तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदला अप्लाय केलेला आहे तर त्या जिल्हा परिषदची तुमची सहा नोव्हेंबरला परीक्षा या ठिकाणी होत आहे एक्सटेंशन ऑफिसरची मित्रांनो तर, ही वेड़ा ले ले। तर सर्वन साथी हे सोलापूर झेडपीचं वेळापत्रक आलेलं आहे तर सर्वांसाठी हे लागू असणार आहे जसं बाकी झेडपीचं अजून प्रसिद्ध होईल तसं तुमच्यापर्यंत दिलं जाईल तर आता अजून एक जिल्हा परिषदने वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे या ठिकाणी आपण पहा जिल्हा परिषद अहमदनगरचं तर यांच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं मित्रांनो परीक्षा वेळापत्रकावरती क्लिक केल्यानंतर हे वेळापत्रक पाहायला भेटेल ज्यांनी अगोदर दिलेल्या परीक्षा आहेत त्याची माहिती इथं दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी सतरा दहा दोन हजार तेवीसपर्यंतच्या तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यानंतर पहा यांनी फक्त एक तारखेचंच वेळापत्रक दिलं आहे मित्रांनो ज्यामध्ये ज्युनियर मेकॅनिक मेकॅनिक आणि कनिष्ठ आर्याचं दिलेलं आहे आणि खाली राहिलेली प पदं दिलेली आहे ज्याच्यामध्ये ग्रामसेवक राहिले आरोग्य परिचारिका त्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियनचं वेळापत्रक या ठिकाणी पहा लॅबोरेटरी टेक्निशियन जे आहे सोलापूर झेडपीने दिलेले दोन नोव्हेंबरला पेपर आहे म्हणून परंतु या ठिकाणी अहमदनगर मध्ये या ठिकाणी ऍड केलेलं नाही त्यांनी करतील ते कनिष्ठ सहाय्यकचंही राहिले अजून स्थापत्य सहायक सहाय्यक आहे अंगणवाडी प्रवेक्षिका आहे ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता तेही राहिले औषध निर्माण अधिकारीचंही राहिलेलं आहे तर मित्रांनो ज्या ज्या झेडपीमध्ये ज्या जाहिराती जा 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 त्यांच्या होत्या त्या झेडपीमध्ये त्यांचं जे पद होतं त्या त्या पदांची त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध करायला सुरुवात केलेली आहे तर बघा आता एक नोव्हेंबर पासून तुमची परीक्षा ती सहा नोव्हेंबर वेळापत्रक आलेलं आहे हा पार्ट थ्री मधलं मित्रांनो वेळापत्रक असणार आहे बाकी राहिलेल्या पदांचे देखील मित्रांनो वेळापत्रक हळूहळू प्रसिद्ध होतील कुठलीही अडचणी येणार नाही ना मित्रांनो शंभर टक्के तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट होत आहेत म्हणल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं होतं ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुमचे वेळापत्रक प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल जर नोव्हेंबरमध्ये परीक्षा असेल तर कारण की यांना आता परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट देणं गरजेचं असणार आहे आता याच्यामध्ये मित्रांनो अजून जसे विविध पदांची वेळापत्रक मला प्रत्येक वेबसाईटवरती भेटतील झेडपीच्या तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल तर सोलापूर आणि या ठिकाणी अहमदनगर झेडपीचे चेक केलेलं आहे इथं मित्रांनो हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो सध्याच्या भरती तिसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल आरोग्य भरती असेल पी डब्ल्यू डी असेल नगर परिषद असेल व इतर सरळसेवेची कुठलीही भरती असेल त्यासाठी मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आले यांनी टी सी एसचा एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तयार केलेलं आहे ज्यामध्ये आत्तापर्यंत टी सी एसने घेतलेल्या वनरक्षक असेल लेखपाल असेल सहकार विभाग असेल वैद्यकीय शिक्षण विभाग असेल टी पी ए असेल पी सी एम सी असेल या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे कारण की मित्रांनो टी सी एस मार्फत जेवढे पण मित्रांनो पेपर होत आहेत ते टी सी एसच्या प्रश्नपत्रिकांमध्ये मा मागील आलेल्या प्रश्नपत्रिकांमधून जास्त प्रमाणामध्ये पुनरावृत्ती होताना दिसते तर तुम्ही हा प्रश्नपत्रिकांचा संच अभ्यास ज्यामध्ये प्लस प्रश्न त्यांनी मित्रांनो समावेश आहेत त्याचबरोबर चालू घडामोडी हा जो विषय आहे टॉपिक आहे त्याच्यासाठी देखील मित्रांनो एक्क्याऐंशी सराव प्रश्न संच हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व चालू घडामोडींचा त्यांनी समावेश केलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक मध्ये पाहायला भेटतील तेथून तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद